कोपरगाव शहरातील दोन सोन्याच्या दुकानातून हातचलाकी करून सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली असून ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सदर दोन महिला व त्यांच्या सोबतीला एक पुरुष हे चांगल्या घराण्यातील आहे असे भासवून दुकानात सोने खरेदी करण्यासाठी आले. मात्र दुकानदाराला काही कळायच्या आतच बिया बंटी बबलीने हातचलाकी करून सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आहे. याबाबत काल सोमवार दिनांक 31 जानेवारी 2022 रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह सदर टोळीने अशाच प्रकारे हातचलाकी करून कोपरगाव शहरात व रावरी या ठिकाणी चोरी केल्याचे समजते. सदर घटनेने सोनार व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरातील बाजारतळेतील श्रीकृष्ण ज्वेलर्स या दुकानातून दिनांक 27 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अज्ञात दोन महिला चोरांनी दुकानात सोन्याचे दागिने खरेदी करण्याचे नाटक करून 55,000 रुपये किमतीच्या 22 कॅरेट सोन्याचा नवीन नेकलेस वर हात साफ केला होता. तर दुसऱ्या घटनेत शहरातील सराफ बाजारमधील चेतन सुभाष विस्पुते यांची चेतन अलंकार या दुकानातून 18,860 रुपये किमतीचे सोन्याच्या कानातील बहुराणी जोड त्याच महिला चोरांनी चोरून नेले आहेत. दोन्ही दागिने चोरीच्या घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून त्याचे सीसीटीव्ही फुटेज आज मंगळवार दिनांक 1 फेब्रुवारी 2022 रोजी समोर आले असून या दोन्ही चोरीच्या घटनेत अज्ञात दोन महिला व एक पुरुष चोरांचा समावेश असून दोन्ही चोऱ्या एकाच टोळीने केल्या असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. जवळपास या चोरांच्या टोळीने 74,000 रुपये किमतीच्या दागिन्यांवर मोठ्या सफाईने हात साफ केला आहे. सदर चोरीची फिर्याद हरीश जयप्रकाश बागुल वय 45 राहणार 13 बंगले कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली असून हरीश जयप्रकाश बागुल यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम 379(34) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एसी पवार हे करीत असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध घेत आहे. दरम्यान या घटनेने शहरात खळबळ उडाली असून अशा घटनेला आळा घालण्यासाठी सोनार व्यावसायिकांनीही आता गिरायकांना दागिने दाखविताना काळजी घेणे गरजेचे बनले आहे. S24 मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव.